नमस्कार डॉक्टर साहेब, मी सौरभ म्हणून आपले स्वागत करतो आमच्या या शोमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही नेवास्कर संडे कट्टा, ज्यामध्ये आपण आम्ही आपल्या आजूबाजूच्या नेवाशा तालुक्यातल्या अलग अलग लोकांशी संवाद साधणार आहोत. तर सर्वात प्रथम डॉक्टर साहेब, मी आपल्याला विनंती करेल की आपली ओळख आपल्या नेवास्कर बंधूंना द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर अभिराज दत्ताजीराव सूर्यवंशी आपल्या नेवासा तालुकाकरिता तालुका आरोग्य अधिकारी म्हणून मी आपल्या इथे कार्यरत आहे. सर, आत्तापर्यंत या सगळ्या परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत आपल्याकडे किती रुग्णांवरती आपल्या इथे उपचार चालू आहेत किंवा झालेले आहेत, याचं थोडंसं एक समरी आम्हाला दिली तर. एक काल अखेर आपल्याकडे आत्तापर्यंत 264 रुग्ण आपल्या पॉझिटिव्ह आढळले होते संपूर्ण तालुक्यामध्ये, आणि त्याच्यासाठी आपण इथे कोविड केअर सेंटर केलेलं आहे. तर तिथं त्यांना आपण एक 7 दिवसासाठी इथे ॲडमिट करतो, हे लक्षणं नसणारे किंवा सौम्य लक्षणं असणाऱ्या पेशंट्सना, आणि इथून त्याच्यानंतर त्यांना आपण 7 दिवसानंतर सोडतो. ओके सर, मला काही प्रश्न आहेत माझ्याकडे जे मला आपल्या नेवास्करांनीच पाठवलेले आहेत. तर त्यांना काही कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्यांना म्हणजे काही भीती असते की कोविड-19 मला झाला तर मग काय, त्याच्याबद्दल मला भरपूर सारे प्रश्न असतात. त्यांनी मला काही प्रश्न पाठवले आहेत, त्यातले काही प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. सर्वात प्रथम सर, एखाद्या व्यक्तीला काही सिम्प्टम्स किंवा लक्षणं त्याला आढळल्यास किंवा त्याला काही त्रास जाणवल्यास त्यांनी काय करावे सर्वात प्रथम? आता आपण जवळपास आता ऑगस्ट महिना चाललेला आहे, आणि जसा आपला हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तर त्याला ऑलमोस्ट 4 ते 5 महिने झाले, आणि याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलेल्या गोष्टी अशा आहेत की सिम्प्टम्स जे याचे आहेत ते अत्यंत सोपे आणि लक्षात येणाऱ्यासारखे आहेत. सर्दी असेल, तुम्हाला कोरडा खोकला असेल किंवा श्वास घ्यायला त्रास असेल, ही सुरुवातीला होणारी काही लक्षणं आहेत. पण त्याचबरोबर तुमचं अंग दुखणं किंवा डोकं दुखणं ह्या गोष्टीसुद्धा त्या सिम्प्टम्स तुम्हाला पहिले आढळतात, आणि या व्यतिरिक्त ही सुद्धा समजा तुमचे पोटाचे काही विकाराची लक्षणं असतील तर ती सुद्धा आहेत, परंतु त्यातल्या त्यात श्वसनसंस्थेचे जे सिम्प्टम्स आहेत ते प्रामुख्याने याच्यामध्ये आढळतात. लक्षात आल्यानंतर सर्वात प्रथम आपण एवढंच करावं की आपल्या नजदीक जवळ आपले जर सरकारी कोणी PHC असेल, सरकारी दवाखाना असेल किंवा तुमचे खाजगी डॉक्टरही असतील तर त्यांना तुम्ही तात्काळ त्यांना कळवा, त्यांच्याकडे जा, आणि त्यांच्याकडून जर त्यांच्या तपासणी अंती जर आपल्याला ही लक्षणं ही कोरोनासारखीच आहेत असं जर लक्षात आलं तर ते आपल्याला तात्काळ इकडे आपल्या सरकारी यंत्रणेला कळवतात, आणि त्याच्यानंतर आपण त्यांची थ्रोट स्वॅब घेतो आणि RT-PCR नावाची जी चाचणी असते तर ती पण करू शकतो, किंवा आपण आता रॅपिड टेस्टिंग पण आपण सुरू केलेलं आहे, आणि जर त्यातून आपण पॉझिटिव्ह आलोत तर आपण मग इथं आपल्या कोविड केअर सेंटरला आपण त्यांना ज्यांची लक्षणं सौम्य आहेत किंवा लक्षणच नाही अशा लोकांना इथे ठेवतो, असिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड सिम्प्टम्स असणारे. आणि जर पॉझिटिव्ह असता क्षणीच जर तुमचे सिम्प्टम्स खूप जास्तीचे आहेत तर त्यांना मात्र आपण त्यांना नगरला शिफ्ट करतो. ओके, म्हणजे जे क्रिटिकल कंडिशन्सचे पेशंट, क्रिटिकल कंडिशनला आहे. ओके सर, जसं तुम्ही म्हणालात की CCC म्हणजे कोविड केअर सेंटर जो आपल्या नेवाशासाठी उभारण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला क्वारंटाईन केल्यानंतर त्याची कशी देखभाल केली जाते किंवा त्याला काय ट्रीटमेंट दिली जाते? आता ह्या सुरुवातीला बघा आपण की सुरुवातीला फक्त आपले सरकारी दवाखाने असतील किंवा सरकारी असतील, खाजगी दवाखाने इथेही असतील आणि नगरलाही असतील, परंतु ह्या कोरोनाचं संकट आल्यानंतर ही वाढती संख्या अपेक्षित धरून, ही शक्यता धरून आपण एक वेगळी सेंटर्स आपण डेव्हलप केली. ही त्रिस्तरीय रचना आहे, त्याबद्दल मी आपणास थोडंसं सांगतो की नेवासामध्ये कोविड केअर सेंटर जे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि ज्यांना सौम्य लक्षणं आहेत किंवा लक्षणच नाहीत त्यांना आपण इथे ठेवतो. त्यानंतर दुसरा त्याचा स्तर आहे की थोडीशी मध्यम स्वरूपाची लक्षणं, की त्याला आपण DCHC म्हणतो. ओके तर ते सेंटर आपलं वडाळा आणि शिंगणापूर येथे आहे. आणि सिव्हिअर जर तुम्हाला लक्षणं असतील किंवा अगदीच पुढचं व्हेंटिलेटरची गरज असेल किंवा हॉस्पिटलायझेशनची गरज असेल तर ते आपण नगरला टाकतो. तर त्यातलं आपण नेवास्यापुरतं जर बोलायचं झालं तर इथलं जे आपलं कोविड केअर सेंटर आहे ते सुरुवातीला आपण सुरू केल्यानंतर संख्या कमी होती त्याच्यामध्ये दाखल होणाऱ्यांची, परंतु जेव्हापासून आपण रॅपिड टेस्टिंग सुरू केलं तर तेव्हापासून ॲडमिट होणाऱ्यांची संख्या वाढते पॉझिटिव्ह पेशंट्सची. तर त्यांच्याकरिता जसं आपण सुरुवातीलाच म्हणालो की एक तर लक्षणं नाही आहेत आणि असली तरी सौम्य आहेत, तर त्याप्रमाणे आपण त्यांना सिम्प्टोमॅटिक ही ट्रीटमेंट देत असतो. जर ताप असेल तर त्याच्यासाठी फिवर पॅरासिटामॉल आहे. ओके किंवा थ्रोट इन्फेक्शन आहे असं अझ्युम करून आपण ॲझिथ्रोमायसिन देतो. इम्युनिटीसाठी विटॅमिन सी आणि झिंक देतो.
आणि त्या व्यतिरिक्त जसे सिम्पटम्स असतील तर तसं आपण सिम्पटमॅटिक त्यांना ट्रीट करतो. त्या व्यतिरिक्त त्यांना इथे आहार आपण दिलेला असतो. आणि मध्यंतरी आपण असा प्रयोग केलेला होता की सकाळी त्यांचं ध्यान प्राणायाम योगा सेशन आपण त्यांचं घेतलं होतं. तर अशा पद्धतीनं कोविड केअर सेंटरमध्ये त्यांचा 7 दिवसांचा प्रवास असतो आणि त्या 7 दिवसानंतर त्यांना आपण जर शेवटच्या 2-3 दिवसात काही लक्षणं नसतील तर त्यांना आपण डिस्चार्ज करतो आपण. ओके सर, पुढे जर आपल्या तालुक्यात देव न करो जर कोरोनाचे असेच पॉझिटिव्ह पेशंट पॉझिटिव्ह केसेस अजून वाढतच गेल्यात तर त्यासाठी आपली काय तयारी आहे? म्हणजे आपल्या आरोग्य विभागाकडनं काय त्यांना पुढे आपण मेजर्स घेऊ इच्छितो किंवा आपल्या काय स्टेप्सची तयारी आहे? आता जसं मी नेहमी म्हणत आलो आहे की हा फक्त जगभरात पसरल्यामुळे हा फक्त आरोग्याचाच प्रश्न राहिलेला नसून एक सामाजिक एक प्रश्न झालेला आहे. तर हे संकट आपण अंदाज ह्याचा धरून वाढणाऱ्या संख्येंना अकोमोडेट करण्यासाठी आपण कोविड केअर सेंटर 500 बेड्सपर्यंतची आपण तयारी केलेली आहे. म्हणजे पॉझिटिव्हची संख्या जरी वाढली त्यांना ठेवण्यासाठी आपण कोविड केअर सेंटर आपण ठेवलेलं आहे. हा एक भाग झाला. दुसरं याच्यासाठीचा आपण सर्वेलन्स जो असतो आपण सर्वेक्षण जे आहे आपलं गावोगावी ग्रामस्तरावरसुद्धा आशांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ते सर्वेक्षण आपण चालू ठेवतो आहे जेणेकरून गावोगावी किंवा ग्रामीण भागातही जर कोणी काही केसेस आढळत असतील किंवा तशी लक्षणं आढळत असतील तर ती आपल्यापर्यंत पोचतील आणि त्यांना उपचार आपल्याला करता येईल. हे दोन गोष्टी आहेत. त्याचबरोबर आपण खाजगी डॉक्टरांची कंबाईन आपल्याकडे 9 PHC आहेत त्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र. ते 9ही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी डॉक्टर्स आणि सरकारी यंत्रणेतील सगळा स्टाफ आणि डॉक्टर्स आपण कंबाईन मीटिंग घेतलेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी त्यांचंही आपल्याला सगळ्यांचं सहकार्य आपण अपेक्षित करतो. ओके सर, क्रिटिकल जर पेशंट काही असतील म्हणजे जे सपोज आता आज पण क्रिटिकल पेशंट आपल्याकडे येत आहेत जसं तुम्ही म्हणालात की त्यांना आपण नगरला पाठवतोय किंवा मग जर सपोज त्यांना थोडेसे जास्त माइल्ड लक्षण असतील तर त्यांना आपण शनी शिंगणापूर येथे पाठवतोय. तर जर सपोज आपल्याकडे क्रिटिकल पेशंटचा काही प्रोटोकॉल आहे का की म्हणजे त्यांना आपण काही नोंदणी करतोय त्यांचे पुढे कसं? हो, आता आपण इथं आल्यानंतर त्यांचं SpO2 म्हणून ऑक्सिजनचं सॅच्युरेशन आपण बघतो. जर ते कमी असेल तर आपण त्यांना लागलीच रेफर करतो. आपण त्यांचं टेम्परेचर बघतो. 38 डिग्री सेल्सिअसच्या पुढं जर टेम्परेचर असेल किंवा असं निमोनियासारखी लक्षणं असतील, हार्ट रेट खूप वाढलेला असेल तर आपण ह्या लक्षणांवर आधारित त्यांना वर्गीकरण करतो आणि लागलीच पुढच्या ट्रीटमेंटला पुढे आपण पाठवून देतो. सर, आत्ताची आपल्या तालुक्याची परिस्थिती बघताच सर्व नेवासकरांना आपण काय सांगू इच्छिता किंवा आपल्या जसं आपल्याला वाटतंय त्या त्यांनी त्यांची स्वतःची व त्यांच्या कुटुंबियांची काळजी कशी घ्यावी याच्याबद्दल 2 शब्द प्लीज. नाही, अगदी सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न मला वाटला. आता हे बघा, सर्व आपले नेवासकर आहेत किंवा आपण सर्वजणं किंवा आपले आणखी कुठे नातेवाईक आप्तेष्ट मंडळी मित्रमंडळी बाहेर असेल आपण 5 ते 6 महिने एका वेगळ्या प्रकारच्या संकटाला आपण सामोरे जातो आहे. आपण सगळे बघत असाल भूकंपही झाला, पूर परिस्थिती आली, पण ही परिस्थिती 1-2 महिन्याच्या पुढं काय चालली नव्हती. परंतु हा कोरोना आल्यापासून अक्षरशः 6 ते 7 महिने हा ऑलमोस्ट हा सगळा प्रकार चालू आहे आणि याला सस्टेन कसं करायचं हे बघा. वैद्यकीय उपचार आहेत, वैद्यकीय यंत्रणा तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर आपलं मानसिक स्थिती, आपण घरामध्ये असताना काय आरोग्यदायी जीवनशैली आपण फॉलो केली पाहिजे, जसं की एक चांगला घरच्या घरी आपला पौष्टिक आहार तुम्ही घ्या, फळांचं प्रमाण वाढवा, दूध घ्या आणि जर आपण नॉनव्हेज खात असाल तर अंडी आहेत किंवा नॉनव्हेजमध्ये प्रोटीनही असतं, एक चांगला आहार घेणं, पाणी भरपूर पिणं. आता तसं पाहायला गेलं रुढार्थानं ह्या गोष्टी आपल्याला सगळीकडून ऐकून गुळगुळीत झालेल्या असतात, परंतु ह्याच सोप्या गोष्टी आपलं प्रतिकारशक्ती आणि आरोग्य प्रतिकारशक्ती आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करणार आहेत. सकाळी 1.5 ते 1.5 तास हलकासा व्यायाम करा. अगदीच सगळेच काय जिमसारखाच व्यायाम करावा असं नसतं, हलकासा व्यायाम करावा. थोडंसं ज्यांना व्यायाम करणं शक्य नाही त्यांनी किमान 1.5 ते 1.5 तास एक ब्रिस्की वॉकिंग ज्याला म्हणतो आपण, चांगला दम लागेपर्यंत चालून येणं असेल आणि एकंदरीतच आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये मग हा जसं आपण सगळेच ऐकत आलेलो आहोत, साबणानं हात धुणं असेल वेळोवेळी, मास्क वापरणं असेल, बाहेर जर तुम्ही जात असाल तर सोशल डिस्टन्सिंग पाळणं असेल, गरज नसेल तर बाहेर पडणं टाळणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समाज म्हणून कराव्यात. एक सामाजिक भान आपण सर्वांनीही जपावं. एक शासकीय यंत्रणा आरोग्यसेवा म्हणून आम्ही आमचं कर्तव्य बजावत आहोत. तसं समाजाचं सहकार्य जर आरोग्य यंत्रणेला झालं तर या दोघांच्या साकल्यानं समन्वयानं
या सगळ्या गोष्टीचा आपण सामना चांगल्या पद्धतीनं करू शकू. आणि अजून एक मला सांगायचं आहे की एक अफवा खूप पसरतात, जर कोणी अमुक अमुक भागामध्ये नुसतं कोणी टेस्टिंगला जरी गेला तरी संपूर्ण अफवा पसरतात की तो पॉझिटिव्ह आला, त्याला उचललं वगैरे. असा एकदमच पॅनिक न होता, अशी भयावह परिस्थिती निर्माण न होईल असं एक आपण एक जबाबदारीनं वागूयात. आणि बऱ्याचशा अफवा फिरत आहेत सोशल मीडियावर, तर त्याच्यावर विश्वास न ठेवता शासकीय वेबसाईट असेल किंवा शासकीय अधिकृत माहिती असेल तर त्याच्यावरच आपण विश्वास ठेवावा. आणि आपल्या आजूबाजूला घरातही कुणाला जरी काही लक्षणं वाटत असतील किंवा शेजारी वाटत असतील तर आपण तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. तर अशा गोष्टींनी असं जर समन्वयाने सगळं चाललं तर आपण मला वाटतं ह्या कोरोनाशी निश्चित चांगल्या प्रकारे मुकाबला करू शकू आणि आपण त्याला सामोरं जाऊ शकू. सर आता एक फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतंय मला, जो थोडासा तुमच्या खाजगी आयुष्याला निगडीत आहे. त्याच्यामध्ये मला सर असं वाटतं की या सर्व काही गोष्टीमध्ये या परिस्थितीमध्ये एवढ्यापासनं 4 महिने 5 महिने जे काही झाले त्याच्यामध्ये, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या घरच्यांची भूमिका काय आहे, किंवा त्यांना जर काही म्हणजे असं भीती वाटत असेल की तुम्ही या COVID-19 सिच्युएशनमध्ये पण तुम्ही ह्या सर्व पॉझिटिव्ह लोकांबरोबर तुम्ही या रुग्णांबरोबर इथे राहत आहे, तर त्यांची परिस्थिती किंवा त्यांची भूमिका आम्हाला सांगा. निश्चितच जसं आपण ज्या आपल्या प्रश्नाला जसा एक वैयक्तिक आयुष्याचा कांगोर आहे तसं आम्ही जरी सरकारी यंत्रणेत असलो तर आम्ही माणसंच आहोत, आम्हालाही कुटुंब आहे. निश्चितच घरच्या मंडळींना धाकधूक वाटते, काळजी वाटते, मास्क घातला का, गर्दीत जास्त जाताय की नाही त्यांच्याकडूनही विचारणं होते, स्वतःचीही काळजी घ्या विचारणं होते. परंतु त्यांनाही तेच समजून सांगायला लागतं की आता हे जे आपण आता शासकीय सेवेमध्ये जे आपण एक व्रत घेतलेलं आहे की आरोग्य सेवेचं, ते तर करणं पूर्ण करणं गरजेचं आहे, कर्तव्य तर बजावणं आहे. आणि त्याचबरोबर मग ते बॅलन्स करायला लागतं जे आपण सर्वच आपण घरामध्ये घरच्या मंडळींची समजूत काढत आणि हे कर्तव्यावर जात असताना काम करणं असा एक बॅलन्स करावा लागतो. त्यांनाही कधी कधी काळजी वाटते, त्यांना समजून सांगून ते थोडंसं. सर तर खूप खूप आभार आपले, आपण एवढ्या बिझी शेड्यूलमधनं सुद्धा आम्हाला वेळेत वेळ काढून आपला हे 2 शब्द आम्हाला मूल्यवान आपले हे सांगितलेत. आम्ही नेवास्कर टीमकडनं आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व आपल्या कार्यास खूप खूप सलाम.